आता आपण या ठिकाणी आलो आहे शिवसृष्टी बघायला. शिवसृष्टीचं गेट आहे एंट्री गेट. या गेट आपल्याला जायचं आहे आतमध्ये. आत आल्यानंतर शिवसृष्टीच्या आतमध्ये आल्यानंतर ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा अनेक प्रकारचे प्रसंग आहेत या ठिकाणी. शिवाजी महाराजांना तलवार भाला शिकवताना ते प्रसंग आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराज शपथ घेतानाचा एक प्रसंग आहे. या ठिकाणी शिवनेरी किल्ला याची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपले लाडके बाल शिवाजी शिवाजी महाराजांचा नामकरण सोहळा होतानाचा एक प्रसंग आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा न्यायनिवाळा होतानाचा एक प्रसंग आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो काही न्यायनिवाळा व्हायचा, जे काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असायचे त्यांचा न्यायनिवाळा, त्यांना काय शिक्षा द्यायची, ह्या संदर्भात हा एक प्रसंग आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प बघायला मिळेल तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. संतांची कामगिरी, संत तुकाराम यांची कामगिरी, प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभारला होता. त्या शामियानात अफजल खान व शिवरायांची भेट झाली होती. या भेटीमध्ये शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता. याचं या प्रसंगाचं वर्णन करणारा हा देखावा आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावाने पावन झालेली पावनखिंड या सादरीकरणाचा हा सुंदर देखावा आहे. कठोर इंग्रजांना शिक्षा देतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक सुंदर आणि विविधपूर्ण माहिती देणारा हा एक देखावा आहे. पुण्याच्या लाल महालात जेव्हा शाहिस्ते खान आपला तळ ठोकून थांबला होता, त्यावेळेस शिवरायांनी गुप्त मोहिमेद्वारे लाल महालात प्रवेश करून शाहिस्ते खानाची बोटे तोडली होती. त्याचा हा प्रसंग आहे. हा प्रसंग सुरतेवरती छापा टाकून शिवरायांनी त्या ठिकाणी जे मालमत्ता संपत्ती गोळा केली होती त्या ठिकाणचा आहे. हे करत असताना शिवरायांनी त्या तेथील ख्रिश्चन धर्मियांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी धर्मियांनी राजांकडे संरक्षण मागितलं आणि राजांनी ख्रिश्चन धर्मियांना तसा त्रास होणार नाही याची आधीच व्यवस्था करून दिली होती. या सोहळ्याचं सादरीकरण नाट्यकरण करणारा हा प्रसंग आहे. परकीय जुलमी राजवटी सत्तांपासून संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी जे सागरामध्ये आरमार उभा केलं त्याचा हा प्रसंग आहे. कारण की जो कोणी शत्रू होता तो त्याचं आगमन होण्याचं एकमेव माध्यम म्हणजे सागरी प्रवासामार्गे होणारा हा आगमन. पण शिवरायांनी अतिशय सुंदर आणि कल्पकतेने सागरामध्ये आरमार उभा केलं, जेणेकरून शत्रूवरती देखरेख व निरीक्षण ठेवता येईल. हा प्रसंग औरंगजेबाच्या दरबारात घडलेला आहे. तो दिवस होता 12 मे 1666 सालचा. मिर्झाराजे राठोड यांनी अफजलखान शिवरायांना औरंगजेबास भेटण्याचा आग्रह धरला होता. त्या आग्रहाला मान देऊन शिवराय आपल्या बाल संभाजीराजांना घेऊन 12 मे 1666 रोजी आग्र्यास निघाले. शिवाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारात जसवंत सिंग राठोड यांच्या मागे उभा राहण्यास सांगितलं. राजे कडाडले आणि राम सिंह जय सिंह यह हमारा अपमान आहे, मी राजा हूँ हे ऐकून सारा दरबार विचलित झाला. आणि या ठिकाणी शिवाजी महाराज संतापून या दरबारातून बाहेर पडले.
हाच दर्शवणारा हा प्रसंग आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी गेले होते तेव्हा शिवाजी महाराज संतापाने बाहेर पडले. त्यावेळेस औरंगजेबांनी शिवाजी राजे व शंभूराजे यांना नजरकैदेत ठेवले. राजांची प्रकृती ठरवून बिघडली आणि त्यांनी एक आदरपणाचा सोंग घेऊन आपल्या मावळ्यांसह त्या ते कसे पेटारातून बाहेर पडले हा दर्शवणारा हा प्रसंग आहे. श्रीव शेलार मामा आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराज व जिजाऊ जिजा माता यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की आम्ही लग्नाला काही येऊ शकणार नाही, तुम्ही लग्न उठून घ्या, आम्ही कोंबड्याच्या स्वारीवर निघालो आहोत. त्यावेळेस तानाजी मालोसरे उठले आणि म्हणाले आम्ही जिवंत असताना तुम्ही आपल्या जीवावरती बेतून हा कोंढाणासर किल्ल्यासाठी कोंढाणासर करण्यासाठी जाऊ नका, आम्ही आहोत ना. यावेळी तानाजी मालुसरे आपल्या भावाला तुर्याजीला घेऊन कोंढाणा सर करण्यासाठी निघाला. त्या ठिकाणी त्याला वीरमरण आले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायबाचं लग्न आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी उरकून घेतलं. हा प्रसंग यातून कोंड्याची भेट इसवी सन 1676 सालचा आहे. यामध्ये अंबारीत बसले शिवाजी महाराज, त्याचबरोबर सरसेनापती खंडेराव मोठे व त्यांचे इतर सहकारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत.